केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत कोळसा घोटाळ्यात अनेक बडे मासे अडकणार असल्याचा गौप्यस्फोट केला. लाखो कोटींचं कर्ज बुडवणाऱ्या कोळसा कंपन्यातील मालक आणि संचालकांना कारागृहात जावं लागणार असल्याचा इशाराही दिला. तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा वापर करून नक्षलवादी समर्थक बुद्धिभेद करत असल्याचा दावाही हंसराज अहिर यांनी केलाय. पाहूयात या मुलाखतीमधला काही अंश. देशामधल्या काही विद्यापीठांमधले जर अगदी स्पेसिफिकपणे बोलायचं असेल, विशेषत्वाने बोलायचं असेल, तर जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये या नक्षलवाद्यांच्या किंवा दहशतवाद्यांच्या समर्थनात असा एक बुद्धिजीवी गट आहे आणि त्याच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत असं विधान अलीकडच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं होतं. जे एन यू असेल, पुणे विद्यापीठ असेल, हैदराबाद असेल, ही सगळी असंतोषाची केंद्र बनत आहेत का आणि बुद्धिजीवींच्या मुसक्या आवळणा हा त्याच्यावरचा उपाय आहे असं आपल्याला वाटतं का, जेणेकरून त्यांचे समर्थन करणारे, त्यांना नैतिक पाठिंबा देणारे देखील जरब बसलेली आम्हाला दिसेल, काय सांगाल? नाही, हे खरं आपलं म्हणणं आहे की आपण जे स्वतःला बुद्धिजीवी म्हणतात हा बुद्धिजीवी शब्द त्यांना लागू होईल की नाही असा प्रश्न याकरता पडतो की देशाच्या सुरक्षेपासून ते दूर जाऊन देशामध्ये असुरक्षितता माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या कथित बुद्धिजीवींना नक्कीच मुसक्याच्या दाबण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्हाला आपण हा प्रश्न नक्की विचारला मला, पण ते खरं आहे आपल्या म्हणण्यामध्ये असे काही जे एन यूमध्ये अन्य विद्यापीठामध्ये पुण्यापासून हा एक प्रयोग ते करत असतात. नागपूरलाही असा काही दिसून आलं होतं. अशा लोकांच्याबद्दल आमच्यापाशी तक्रारी नक्की आहे. आम्हाला इंटेलिजन्स सगळी माहिती आमच्यापाशी आलेली आहे. आम्ही त्यावर चांगलं काम करीत आहोत. परंतु मी सांगतो आपल्याला, या लोकांचं पितळ ओघळ करताना आम्ही एवढं सांगू आज आपल्या माध्यमातून, हे कधी कधी डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेऊन काम करू लागलेले आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी कधी हातामध्ये शस्त्र घेऊन क्रांती केली नाही. त्यांना आपल्या बांधवांना आणि अन्याय पीडितांना अन्यायातून दूर काढताना त्यांनी लेखणीचा आधार घेतला होता. शस्त्राचा आधार त्यांनी कधी घेतला नाही. रक्तरंजित क्रांती त्यांना नको होती. परंतु तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा हैदराबाद असेल किंवा जे एन यू असेल त्या ठिकाणी त्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेचा उपयोग घेतला. आम्ही त्यावर नक्कीच उत्तरं दिलेली आहेत, लिहिलं आहे आम्ही त्याच्यामध्ये. आणि अशा प्रकारे ते भूलथापा देऊन त्यांनी लोकशाहीला आव्हान देणारी ही यंत्रणा आहे, संघटना आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.